ने मजसीने परत मातृभूमीला सांगरा प्राण तळमळला. कवी आणि त्यांच्या कविता आणि त्याचबरोबर गाणी आणि लेखन हे आम्ही बघत बघत आणि शिकत शिकत आजपर्यंत लहानाचे मोठे झालो. विनायक दामोदर सावरकरांविषयी राहुल गांधी यांनी वेगवेगळ्या ठिकाणी जे वक्तव्य केले ते खरोखर निंदाजनक आहेत. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी विधिमंडळामध्ये आपली भूमिका स्पष्ट केलेली आणि स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जोपर्यंत सावरकरांचा अपमान करणारे ह्या देशाची माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. भारतीय जनता पक्षाने शिवसेनेच्या वतीनं 30 मार्च ते 6 एप्रिलपर्यंत राज्यामध्ये ठिकठिकाणी मी सावरकर गौरव यात्रा आम्ही चालू केलेली आहे. त्या माध्यमातून ठाणे महापालिका हद्दीमध्ये गडकरी रंगायतीने येथे उद्या सकाळी 10 वाजता या मी सावरकर यात्रेचं आम्ही आयोजन केलेलं आहे. विविध ठिकाणी उद्याच आम्ही ह्या पद्धतीचं सावरकरांची गौरवगाथा गाणार आहोत. ज्या ज्या लोकांना त्या ठिकाणी सहभागी व्हायचं असेल त्यांनी निश्चितपणे सावरकरांवर प्रेम करणाऱ्या जनतेने सामील व्हावं असं आवाहन मी करतो. आमदार म्हणून ह्याच सर्वसामान्य जनतेने मला निवडून 3-3 वेळा दिलेलं आहे. 3 वेळा ह्याच भागाचा नगरसेवक म्हणून मी ठाणे महापालिकेवर प्रतिनिधित्व करत होतो आणि ह्याच इंडियन स्मेल्टिंग कंपनीमध्ये अनेक कामगारांना आम्ही नोकरीला लावलेलं आहे. परंतु ह्या इंडियन स्मेल्टिंगच्या जो मालक आहे त्यांनी बिल्डरलाही जमीन विकली. सोन्याचे भाव या ठिकाणी आले कारण ज्यावेळेस 70 ते 80 दशकामध्ये ही कंपनी चालू झाली त्यावेळेस ह्या भागातल्या शेतकऱ्यांनी कबडीमोल भावानं आपली जमीन दिली. ह्या भागातल्या कामगारांना न्याय मिळावा यासाठी त्यावेळेच्या शासनानं अतिशय माफक किमतीमध्ये शासकीय जागा त्यांना बहाल केली आणि आज जर सोन्याचा भाव ह्या जमिनीला आला असेल आणि त्या ठिकाणी काम करणारे कामगार हे देशोधडीला लागले असेल आणि ह्या ठिकाणी मुत्तुंग इमारती उभ्या राहत असतील तर हे चुकीचं आहे. या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना मुंबईच्या धर्तीवर गिरणी कामगारांना जशी घरं देण्यात निर्णय घेतलेला आहे शासनाने त्याच पद्धतीनं घरं मिळाली पाहिजे. या ठिकाणचे जे बेरोजगार तरुण आहेत त्या ठिकाणी यांना रोजगार मिळाला पाहिजे. फक्त हीच कंपनी नव्हे तर ठाणे महापालिका हद्दीतील कॅडबरी असू द्या, वोल्टाज असू द्या, ग्लास्को असू द्या, रेमंड असू द्या, युनायटेड वायर रोप असू द्या, एशियन केबल असू द्या, ह्या सगळ्या कंपन्यांमध्ये या स्थानिक बेरोजगार तरुणांना नोकरी मिळाली पाहिजे आणि कामगारांना घरे मिळाली पाहिजे असं माझं मत आहे. मी माननीय मुख्यमंत्र्यांना त्याबाबतचं पत्र आता उद्या देतो आहे. परंतु एक गोष्ट मात्र नक्की की या कामगारांना त्यांच्या कुटुंबियांना आणि स्थानिक तरुणांना जोपर्यंत रोजगार मिळत नाही तोपर्यंत भले हरकत नाही प्रताप सरनाईक रस्त्यावर उतरून आंदोलन करेल. सत्ताधारी पक्षाचा आमदार असला तरी न्याय ह्या लोकांना मिळावा ही माझी भूमिका आहे कारण त्यांच्याच माध्यमातून मी आज 3 वेळा आमदार म्हणून या ठिकाणी निवडून आलेलो आहे. त्यामुळे 1 मेपर्यंत जर हा निर्णय ह्या बाबतीतला काही सकारात्मक शासनानं घेतला नाही तर त्या बंद पडलेल्या कंपन्या त्याच्या दारावर साखळी उपोषण करण्याचा निर्णय त्या परिसरातील कामगारांनी आणि कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे. ती वेळ येऊ नये कारण मुख्यमंत्री हे ठाण्यातले आहेत. ह्या ठाणे शहरातून ते अनेक वेळा विधानसभेवर निवडून गेलेले आणि आज राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे ठाणे महापालिका हद्दीतील कामगारांना आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा ह्यासाठी ते निश्चितपणे मार्ग काढेल याची मला खात्री आहे.